मी गौरव गिरी बकरीवाले 2G तुमच्यासाठी घेऊन आलो आहे गुड फार्मिंग आणि फार्मिंग रिलेटेड चॅनल. तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, थँक्यू. तर आजचा आपला विषय आहे गुड फार्मिंग म्हणजे काय, ते कोणी करावं, ते कसं करतात, आणि गुड फार्मिंग हा एक जोडधंदा आहे का प्रामुख्याने केला जाणारा व्यवसाय, याच्याबद्दल बरेच जे तरुण युवा पिढी आता या व्यवसायाकडे वळू लागली, तर त्याबद्दल माझं जे जिनेन मत आहे ते मी सांगणार आहे. मी गेल्या 3 वर्षापासून गोट फार्म करतोय. माझं छोटासा एक गोट फार्म आहे गावठी शेळ्यांचा आणि काही मिक्स ब्रीड पण मी माझ्याकडे ठेवत असतो. तर आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया, तर चला सुरू करूया. तर गोट फार्मिंग म्हणजे तुम्हाला त्याच्यात 3 प्रकार येतात आणि गोट फार्मिंग कुक्कुटपालन हे शेतीशी निगडीत विषय आणि भारत हा कृषी प्रधान देश आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे. आणि कृषी प्रधान देशात हे जे व्यवसाय आहे यांच्याकडे जी पहिलीची टेंडेन्सी होती की शेती पूरक व्यवसाय जोडधंदा म्हणून बघण्याची टेंडेन्सी, त्यात तुमचं गोट फार्मिंग आलं शेळीपालन, त्यात तुमचं कुक्कुटपालन आलं वराहपालन आलं, त्यात तुमचं मत्स्यपालन आलं मत्स्यशेती आली. पण आता गेल्या युवकांनी ही सिस्टीम सगळी बदलून टाकली आहे. आता जे उभं राहिले डोळ्यासमोर, तर हे सर्व जे जोडधंदे होते हे प्रामुख्याने केले जाणारे व्यवसाय होत आहे. तर आपल्याकडे या प्रामुख्याने केल्या जाणाऱ्या व्यवसायाबद्दल गुड फार्मिंगबद्दल पाहिजे तेवढं नॉलेज नाही, त्यामुळे आपण कुठेतरी कमी पडतोय टेक्निकली किंवा इन्फॉर्मॅटिकली आपल्याकडे तेवढी माहिती नाही. मग त्यामुळे आम्ही हा नवीन प्रकल्प चालू केला आहे. तर आम्ही तुम्हाला रोज भेटत जाऊ यूट्यूबवर, रोज 1-2 दिवसांनी आमचा व्हिडिओ अपलोड होत जाईल. आणि आजचा विषय आहे आपला तो गुड फार्मिंग काय आहे, व्हॉट इज गुड फार्मिंग. तर प्रामुख्याने गुड फार्म हा 3 फेजमध्ये जातो. फर्स्ट इज मटणासाठी गुड फार्मिंग, सेकंड वन इज ईचसाठी गुड फार्मिंग, थर्ड वन इज ब्रीडिंग गुड फार्मिंग म्हणजे तुम्ही ज्याच्यात प्युअर गोट्स विकतात. आणि ईदचं तर ईदला विकत तुम्हाला माहीतच असेल. आणि मटन म्हणजे ज्या आपल्याकडे शेळ्या आहे त्या शेळ्यांपासून उत्पन्न घेऊन जो मेल आहे, जे मेल तुमचं जनरेशन येईल तो मेल वाढवून 20-25-30 किलोपर्यंत वजन करून त्याचं तुम्ही तो मटणासाठी विकतात. त्याला तुम्हाला 200-230 रुपयापर्यंत भाव मिळतो हमी भाव, तरी त्याच्या खाली किंवा वरती होऊ शकतो रेट. आणि त्याला म्हणतात मटन मार्केट. मटन मार्केट चालू, मटनसाठी गुड फार्मिंग जनरली चालू करताना गुड फार्म तसंच चालू करतात, कारण की ईद आणि ब्रीडिंग ह्या खूप मोठ्या गोष्टी आहेत. जेवढं दिसतं आणि जसं मार्केट आहे किंवा जे ऐकतो आपण लाख कमवले करोड कमवले याचा एवढा इन्कम, यशोगाथा वगैरे वाचतो, काही यशोगाथा खरे असतात काही खोटे असतात, ते आता तुमच्यावर आहे कोणाला तुम्ही गुरुस्थाई मानलंय किंवा इन्फॉर्मेटिव्ह तुमचं कोण पर्सन आहे, तुमचा एक्सपिरियन्स काय हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. तुम्ही जे काम करणार आहे, जो स्ट्रगल करणार आहे, जो मेहनत घेणार त्यालाच पैसा दिसणार. अदरवाईज तुमच्याकडे खूप पैसा आहे, तुम्हाला गुड फार्म टाकायचा आहे, तुमच्याकडे शेती आहे, जमीन आहे, सगळे टाकायला टाकू नका. खरंच जातीने लक्ष देणार असेल तर करा. तर पहिल्या पेजमध्ये जो मटण मार्केट आहे ते जेणेकरून आपण आपलं लक्ष करायचं, जनरली 10-15-20 शेळ्यांनी चालू करायचं. आपण त्यात गावठी किंवा उस्मानाबादी शेळी घेऊन चालू करू शकतो. जनरली 5-10 हजारापर्यंत उस्मानाबादी शेळी मिळते, गावठी किंवा उस्मानाबादी शेळी. आणि तिला तुम्ही एखादा जातीवंत सोजत, चिरोईपूर, पंजाबी, बिटल, जमुनापरी हे क्रॉस करून पण क्रॉस ब्रीडिंग करू शकतात. ते तुम्हाला पुढच्या भागांमध्ये बघायला मिळेल ब्रीडिंग म्हणजे काय. ओके, तर हा झाला मटनचा हिशोब. तर एक शेळी नाही तुम्हाला तर काही वर्षाकाठी शेळी 145 दिवस गाभण असते. तर 14 महिन्यातून तिचे 2 वीतं होतात. तर 2 वीतांमध्ये 14 महिन्यांमधनं 1 शेळी तुम्हाला नाही काही इथं मटन पर्पजला 8-15 हजार रुपये प्रॉफिट देते. 1 शेळी तुम्हाला 8-15 हजार रुपये देते. मग त्याप्रमाणे आता तुमचं कॅल्क्युलेशन करा. तुम्ही 100 शेळ्या घेतलं तर त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करा. 8 हजार येऊ शकतात. तुम्ही जर त्याच्यात अजून करत गेले डीपमध्ये तर 15 हजार इव्हन जास्तही मिळू शकतात. बरोबर, तो तुमचा प्रश्न. आणि महत्त्वाचं, मग तुम्ही 1 शेळी घ्या तर 8 हजार ते 15 हजार मिळतील, 10 घेतलं तर तेवढेच, ते मल्टिप्लाय करा, तो हिशोब तुम्हाला बरोबर मांडता येईल. आणि दुसरा प्रकार जो आहे तो ईदसाठी. ईद मार्केट जेवढं दिसतं तेवढं सोपं नाही. आपण ऐकतो म्हणतो देवणारा असं फेसबुकवर असे फोटो येतात किंवा पेपरात एवढ्या लाखाचा बोकड गेल्याची बातमी आली, पण तो बोकड बनवण्यासाठी त्या माणसाला काय मेहनत घ्यावं लागते हे तुम्ही नाही समजू शकत. आधी सुरुवातीला बेसिक तुम्ही मटण मार्केट कॅप्चर करा, तुमचे पिल्लं वाढवा, त्यांना बोकड बनवा, तुमच्या शेळ्या जतन करा, चांगलं ब्रीड डेव्हलप करा, मगच तुम्हाला जाऊन पुढे काहीतरी पाऊल उचलता येईल. त्यामुळे इथं मार्केट हे खूप हाय लेवलची गोष्ट आहे सध्या तरी. मग त्याच्यामुळे तुम्ही मटण मार्केटवरच सध्या स्टार्टिंग तिथूनच करायची.
आणि तिथून तुम्हाला काहीतरी गॅस होत गेलं, तर तुम्ही क्रॉस केला तर कसं असं जनरली आता उस्मानाबादी शेळीला पिवर सोजत क्रॉस केला, जे मिळणारं तुमचं पर्सेंटेज आहे तो 50% पिल्ल सोजत असणार आहे, 50% उस्मानाबादी असणार आहे, बरोबर. तर ती ब्रीडिंग झाली. ब्रीडिंगमध्ये म्हणजे ब्रीडिंग म्हणजे काय, ब्रीडिंग म्हणजे काय असतं नेमकं, म्हणजे आपण जर गोट फार्म टाकतोय तर मटन मार्केटसाठी, तर आपल्याकडे 20 गावी शेळ्या आहेत, तर आपण ब्रीडिंग जो नर असतो ब्रीडर जो 20 शेळ्या जो भरवतो, ज्या 20 शेळ्यांचा तो नर असतो, तर तो नर आपण चांगल्या ठिकाणूनच घेतो, चांगल्या गोट फार्मवरनं, नामांकित गोट फार्मिंग जो करतो त्याच्याकडनं किंवा ट्रेडरकडनं घेतो, त्याच्यात सर्व गुण असतात, बरोबर. तर तो 100% असला पाहिजे. मग त्याच्यामुळे ब्रीडिंगमध्ये जर म्हणाल सुरुवातीला लगेच स्कोप येणार नाही, कारण की तुमची फिमेल पण आणि मेल पण 100% पाहिजे. 100% असेल तरच तुमचा ब्रीडर 100% म्हणजे पुढचं जनरेशन येते. मग त्यामुळे ब्रीडिंगमध्ये तुमचं काय पाहिजे तसं तुम्हाला हे होणार नाही. आणि लगेच सुरुवात केली, ईद केलं किंवा ब्रीडिंग केलं, ह्या लोकांचं मी एक जनरली एक अनुभव सांगतो की स्टार्टिंगला यांना काय माहीत नसतं, यांना मटन मार्केटच्या बकऱ्या किंवा त्यांची पिल्लं कसे जतन करायचे, पिल्लाला कोणत्या लसी द्यायचं, आईला कशा द्यायचं, वॅक्सिनेशन काय असतं, डिवॉर्मिंग काय असतं, हेच माहीत नसतं. आणि ते लोकं जाऊन ईद आणि ट्रेडिंग मागे लागतात आणि पुढे जाऊन अनसक्सेस होतात आणि नंतर म्हणतात गुड फार्मिंग टोटली खराब आहे. ॲक्च्युली कसं असतं, बिझनेस आहे, दोन टाईपचे बिझनेस असतात, प्रोडक्ट बिझनेस, सर्व्हिस बिझनेस. आपला प्रोडक्ट बिझनेस आहे, आपण शेळी परचेस करायची, तिला खाऊपिऊ घालायचं, तिला सुदृढ बनवायचं, तिच्याकडनं जे पिल्लं येणार आहे जी मेल फिमेल ते आपलं उत्पन्न आहे, मग त्यामुळे त्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित झालं पाहिजे. पण सुरुवात करताना ट्रेनिंग घ्या, प्रशिक्षण घ्या, पुस्तकं वाचा, यूट्यूबवर बरेच चॅनल्स आहेत, बरेच आपले मित्र आहे माहिती देतात, लोकांना जा पर्सनली जाऊन भेटा, अनुभव त्यांचे कथन काय असेल ते शेअर करतात, बोला त्यांच्याशी, त्यांना बोलकं करा आणि तुमच्या प्रश्नांचं उत्तर जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत तरी तुम्ही गोट फार्मिंग चालू करू नका. मित्रांनो, मी गेल्या 3 वर्षापासून गोट फार्मिंग करतोय, 1 वर्ष माझा 2-3 शेळ्यांचाच फार्म होता आणि नंतर जाऊन मग आपण 2 वर्षाआधी आपला फार्म थोडं मांडलं शेड वगैरे, आणि 1 वर्ष मी 4-5 शेळ्या घराच्या कोपऱ्याला बांधूनच ठेवल्या, 1 वापा चारा लावून दिला होता, जास्त नाही काही. मग हळूहळू 1 वर्ष पूर्ण अभ्यास केला, खूप लोकांना भेटलो आणि खूप लोकांचे अनुभव ऐकले, त्यांच्याकडे गेलो, मग 2 वर्षापासून जरा थोडं फुल पेजमध्ये उतरलो आहे. आता जरा बरेच बिझनेस सुचले त्याच्यामार्फत गोट फार्मिंगमध्ये आल्यापासून. आणि गोट फार्मिंग करा तर लगेच तुम्हाला असं नाही की लगेच अर्निंग झाले 1,00,000 रुपयांचे, किंवा गौरवगिरी बकरीवाले सांगतायत 8,000 ते 15,000 एक शेळीच्या पिल्लापासून मिळतं, किंवा एक शेळीचं उत्पन्न तेवढं आहे 14 महिन्याचं 8 ते 15,000 रुपये. तर लगेच मी 100 शेळ्या घेतल्या, 15,000 गुणिले 100, 15,00,000 रुपये मला आले गिरीसरांनी सांगितल्याप्रमाणे बकरीवाल्यांनी, तसं होईलच असं काही नाही. कारण की त्याच्यात ज्या त्रुटी येतात, जे पिल्लं मरतात, जी मोर्टॅलिटी असते, आपण कॅपिटलवर खर्च केलेला, असं बरेच प्रॉब्लेम आपल्याला फेस करावा लागतो. त्यामुळे पूर्ण काळजीपूर्वकच तुम्हाला या धंद्यात पाऊल टाकायचं आहे आणि तो धंदा पुढे ग्रोथ करायचा आहे. आणि तुम्हाला लगेच हे उत्पन्न मिळणार नाही म्हणून एक आयडिया आहे माझ्याकडे, म्हणजे जे मी फॉलो करतो, म्हणजे जे मी बघत आलो आहे किंवा जे मला लॉस झाले किंवा जो मला प्रॉब्लेम आला आहे, म्हणजे जनरली मला तरी असं वाटतं की जेव्हा आपण गोट फार्मिंग स्टार्ट करतो तर गोट फार्मिंग बरोबर काहीतरी फार्मिंग रिलेटेड दुसरा गोट फार्मिंगला जोडधंदा पाहिजे. का होतं काय, आपण शेळी आणतो बरोबर, तिला 145 दिवस म्हणजे 5 महिने ती गाभण असते, आल्या आल्या सगळ्या शेळ्या गाभण असतील असं नाही, त्या लागायला 3 महिने घेतल्या एका शेळीने, बरोबर, 3 महिने एका शेळीने लागायला घेतले. आल्यानंतर जानेवारीत आली, जानेवारी फेब्रुवारी मार्च, मार्च एंडिंगला ती भरली, मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट, ऑगस्ट महिन्यात ती विल, म्हणजे ती पिल्लं दिलं ऑगस्टमध्ये, बरोबर, ते पिल्लं तुमचं मोठं होईल 8 महिन्यात तुम्ही विकाल, बरोबर. ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी, म्हणजे तुम्हाला 1 वर्ष ती सायकल कम्प्लीट करायला लागतो मित्रांनो. आणि तुम्ही जे टाकलेलं जे कॅपिटल आहे ते तुम्ही बघता, ते आम्ही 10 लाख टाकले अजून प्रॉफिट आला नाही. या बिझनेसमध्ये पडताना कॉन्स्टंट एक विचार ठेवा की तुमचा पैसा लगेच निघणार नाही, कोणताच बिझनेस असा नाही की टाकलं लगेच चालू झाला. बिझनेसची कॅटेगरी असते, काही बिझनेस पर डे पैसे देतात, काउंटर बिझनेस, काही बिझनेस 1 महिना चालतात, 1 महिन्याचं त्यांना पेमेंट येतं. पण हा तुमचा बिझनेस असा आहे 6 महिने 1 वर्षाने तुम्हाला पेमेंट मिळेल. आणि जर सुरुवात केली तर लगेच तुम्हाला पैसे मिळतील तेव्हा असं नाही, तुमचं 1 ते 2 वर्ष मित्रांनो शिकण्यात जातं, तुमच्या तोट्या काय, तुम्ही चुकले कुठे, तुमचं काय कसं केलं पाहिजे, गायडन्स चुकीचा व्यक्ती भेटतो किंवा
चुकीच्या बकऱ्या घेतल्या जातात किंवा कोणी गाईडलाईन म्हणजे जी गाईडलाईन असते ती व्यवस्थित नसते किंवा आपण कोणाची गाईडलाईन घेत नाही, त्यामुळे आपण आपला ग्राफ डाऊनवर्डला घेऊन जातो. तर आपला ग्राफ अपवर्डला कसं आणायचं हे आपल्यावर आहे. आपण जेवढं इन्फॉर्मेटिव्ह राहू, जेवढं अभ्यास करू तेवढ्या क्षेत्रात कमी. आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून अभ्यास करतोय पण आजही या क्षेत्रात बरेच महारथी आहेत की ते या क्षेत्रात टिकून आहे आणि सक्सेसफुली गुड फार्मिंग करताय. तर तुम्ही माझा माझं चॅनल सबस्क्राईब करा, मला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. मी गौरव गिरी बकरीवाले आणि लवकरच पुढचा एक विषय घेऊन येईल शेळींबद्दल, गुड फार्मिंगबद्दलच असेल तो, की परचेसिंग कशी करावी, कोणती शेळी घ्यावी, कोणतं मार्केट निवडावं, असा विषय लवकरच आणतोय. आणि तुमचे काही विषय असतील तर ते मला मेल करा किंवा पर्सनली व्हॉट्सअप करा किंवा माझ्या फेसबुक पेजला मेसेज टाका. लाईक, थम्सअप, थँक्यू. मी गौरव गिरी, धन्यवाद.